चला नमस्कार सगळ्यांना दाजीचा। तर दाजी लवकरच जाऊन आलं बरं का सासरवाडून आई दादाला सोडून। मला वाटतं आपण 3-3:30 इथं पोच झालो, तिकडून 1 होते आपल्याला निघायला। पण दाजीची आज काय झालं की लईच रनिंग झाली 3 ओव्हर आणि चांगलंच ही जरा अंग दुखायला लागलं होतं। चला म्हणलं जरा मग आराम करावा म्हणलं, जरा आराम केला आणि आत्ताच मग अशी उठलो, जरा फ्रीज झालो। चला म्हणलं आपल्या तुमच्या पुनमताईचं काय चाललंय काय नाही पाहावा, तर दाखवतो मला तुमच्या पुनमताईचं काय चाललंय। ब्लाऊज आपलं जे शिलाई मशीनवर तिथं काम चाललेलं आहे, पण काय काम चाललंय तुमच्या पुनमताईचं दाजी तुम्हाला नक्कीच दाखवणार आपल्या भावा बहिणींना। तर सकाळी तुमच्या पुनमताईने टाकला होता लवकर व्हिडिओ, परत काय टाकलेला नाही व्हिडिओ। चला म्हणलं आता परत म्हणलं तुमच्या पुनमताईच्या आडीवर व्हिडिओ बनवू, काय चाललंय तुमच्या पुनमताईचं पाहू। तर दाजीने तिथून निघताना जे का व्हिडिओ जेवणाचा टाकला होता परत काय नाही टाकला बघू। आता जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण दाजी नक्कीच व्हिडिओ बनवणार। तर चला आपण पाहू तुमची पुनमताई काय करती। हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना, तुका चाललंय बर का माझं काम। ह्या त्याला कमरेच्या पिशवीच याद लागलंय तिला, ती पिशवी शिवून देते या तिने लय मला घाल केलं फार, पिशवी शिवून दे पिशवी शिवून दे। तिच्या पिशवीच लय ही झालंय व ते काय 3-13-9-12 फाटली सगळी ना। तिला नवी पाहिजे कॅट, पण ती आता काय शिवली नाही ना कधी पण इथून माग ती माग तिला मी एकदा तेवढी शिवून दिली होती की अस होय। कमराची पिशवी शिवती शिवली आता दाखवीन तुम्हाला कशी काय शिवली, काय माहिती आत्या ठेवती का घेऊन जाते। कापड बी घेऊन आली जीन्स जीन कपडा वो क्या बोलताय ना वो बहुत ही काय म्हणतात का नाही काय निबर निबरा आहे निबरा सुई मोडाय बसली एखाद्या वेळेस डोकं खाताय वो कपडा मेरा। आता ही शिलाई मशीन समजा कपडे जरा पातळ कपडे असतात, ही जीन पॅन्टीच वेगळीच मशीन असेल। तिला फाटली नाही पाहिजे अशी म्हणती ती, तिचं म्हणणं आहे की पिशवी फाटलीच नाही पाहिजे। होय आते फाटली नाही पाहिजे। आता ही जुन्या पद्धतीच्या जुन्या बाया वापरायच्या पिशव्या कमरला कमरला अडकून या पिशव्या बरोबर वापरायच्या, पण आता काय सध्याच्या कोणी नाही वापरीत। ही आधी लग्ना झालं लग्न त्याला आधी आधी ह्याला पुढे त्यालाच लावायचे का झालं किदर गाया झालं हो झालं रन फिलर लावायची तिला आणि ती रुंद होईल ना पुन्हा मुलं का नावायची तिथं अर चांगली मोठी होईन ना त्या मग इतकी मोठा लिहायची का बारीक असती एवढी दय बारीक तरी फक्त दिसायला पाहिजे तरी किती अंग तेवढी पाहिजे दय बारी अंग तितकीच नाही पाहिजे केवढी झाली पिशवी आणि हात पिशवी झालं तू सांगितली तेवढी सांगितली मग कसली सांगितली आठ चिन टाक म्हणलं होत मग आता ही कसली चिन आहे बारीक काजू कसली बारीक आपला नाद मुलीत जाणवलं अरे आता बारीक ती झालं एवढी बारीक नसती काय माहिती पण देशात ना बघून याची पिशीची झालं ती फाटून गेली ना कुजून कुजी दी मग पण एक किती निघलेली हो ठेव काय एक कुजी दी पण एक एवढी इतकीच निघली पाहिजे बघ ती बघ आधी इकडं बघ कुजी दी मस्त
तिथे ना जर पिशवी शिवायची म्हणलं ना तर मला चक्कर व्हावं लागल. लय बारीक झालं का लय मोठं कडबाय शिकडून कातरून निघून तिच्याच मला काल तो चालू यायला ना जाय. अरे तू बघत राशी ना अशी पिशवी शिवून देणार तुला ती पिशवी शिवायचं काम चाललंय भाऊ बहिणींनो मस्त पैकी अशी. तर तुम्हाला झाल्या होतं दाखवणारच मी पिशवी कशी काय झाली ती. लय अवघड काम असत ह्या पिशव्यांचं आणि त्यात आत्याला लय ही लागती पिशवी काय म्हणते डिझाईन डिझाईनची. डिझाईन डिझाईनची पिशवी पाहिजे आत्याला. तुझ्या कापण्या बघू परत कवा अर्धी कातरा कातरता येत तुला पाहिजे तेवढं आहे ना नाही बाहेर काढायची बाहेरचे नाही कापायची तिथे झाली ना बटवा शिवलेवानी मग तशीच असते ती नाही बारीक नसते बरोबर कशी दिसते वाढवानी बरोबर हे कितकी प्रत्येक पिशव्याला मी अशीच बघतो नाही मोठ्याने झाली पुनम ती एवढी पिशवी आपण नेहर शिवायची ती केवढं झालं वाटगाव वाट दिसतय का ती जर उसप इकडे बघ तुला मी मगाच म्हणते ही इतकीच काढायची ही काय सोपं काम नाही डोक्याला खाण आणि त्याच्यात सारखं उसवायचं ही तुला मी पहिल्यांदाच म्हणली होती अशा कापणे बी नाही काढ आपण त्याच्यावर तर भाऊ बहिणी नव का पिशवी शिवून झालेली आपली तर कशी काय शिवली पिशवी नक्कीच सांगा ती काय झालं मग मला तुम्हाला शिवताना दाखवता नाही आली लय डोक्याला टेन्शन झालं रा माझ्या काय सांगता सोय नाही एवढं टेन्शन केलं ती काय आता आपल्या हाताखाली रोज पिशवी शिवायला नाही ना का आपण आता पिशव्या शिवत नाही बऱ्याच दिवस झालं शिवून दिलेली आत्याला पारतीच्या चिरुट्या चिरुट्या झाल्या का ह्या पिशवीच्या तरी वापरते अजून का पार तुकड झालं पिशवीच चिरुट्या चिरुट्या झाल्या तरी बी अजून पिशवी वापरती आणि मग आता ही नवीन शिवून दिली तिला बटवा. तर कसा काय आहे बटवा नक्कीच कमेंट मध्ये तुमच्या पुनमताईला सांगा आणि सकाळपासून मी व्हिडिओ टाकलं नाही तर म्हणजे एक आवी दादा जाताना टाकलं होतं तुमचं दाजी सोडायला चाललं होतं त्यावेळेस तर त्याच्यावर काय मी परत व्हिडिओ टाकलं नाही तर बरेच भाऊ बहीण आमची पुनमताईच्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असते ती आणि त्याच्यात मी काय केलंय जरा दिवसभर कामाची गणगण राहतीच माणसाला त्याच्यामुळे काय मी व्हिडिओ सोडलं नाही तर पण चला म्हणलं आता पिशवी शिवता शिवता म्हणलं एखादा व्हिडिओ आपला मस्त पैकी आमच्या भावा बहिणींना मस्त पैकी असा बनवून टाकावा. तर त्याच्यावर मी तुम्हाला अजून एक मला तुम्हाला महत्वाचं भावा बहिणींना सांगायचंय पण ती मी उद्या व्हिडिओ मध्ये मी नक्की तुम्हाला सांगेन काय महत्वाचं ती नाही महत्वाचं म्हणजे बोलायचंय. तर का पिशवीला किती कप्प केल्यात मी दाखवते तुम्हाला. तर ही आपली पिशवी जवळून बघा कशी शिवली मी ती ही पिशवी शिवलेली आहे मी आता का ही कप्पा वरचा ही वरचा कप्पा ही झाकार त्याच्याच त्याला गुंडी लावायची अजून हा त्याच्या अजून गुंडी अशा बसवायच्या डिझाईन तुम्हाला दाखवती कशा का हित एक
अशी हित एक आणि हित एक अशी डिझाईन बसवायची आहे आणि हित एक गुंडी बसवायची आहे म्हणजे ह्या वरच्या झाकणाला अशा गुंड्या बसवायच्या ते आणि अजून तुम्हाला दाखवते मी ही जी आहे त्याच्यात कप्प किती काढले ती बी दाखवते हो का ह्यो एक कप्प पहिला हो का असं चार कप्प काढलेला आहे तुम्ही एक नाही तीन आहेत एक दोन आणि ही तीन तीन कप्प आहेत हो का मस्त पैकी असे कमरला अशी लावायची हा कमरला मस्त पैकी पिशवी आजीबाईचा बटवा ह्याला म्हणतात आजीबाईचा बटवा नाही बटवा तर आजीबाईने काय केलं वाढूळ माझ्यापाशी येऊन बसली आजीबाई पण माझ्या कुठं बटवाच बनवून चालिवलाय हो का बटवाच बनवून चालिवला आजीबाईने माझ्या कुंड घेतला तर आमच्या बहिणींना आवडला का कस काय वाटला तुमच्या पुनमताईंनी बटवा शिवलेला म्हणजे जी कमरेची पिशवी जी शिवलेली आहे ती कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये मला सांगा तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.